दिनांक 14 जुलैपासून लॉकडाऊनचा नवीन टप्पा सुरू झाला होता. यातील पहिले 5 दिवस जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा दुकानं बंद होती. पुणेकरांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 19 जुलैपासून यातील दुसरा टप्पा जो आहे त्याला सुरुवात होत आहे आणि नियमानुसार ही दुकाने उद्यापासून 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सुरू राहणार होती. परंतु गर्दी टाळण्याच्या हेतूनं उद्या 1 दिवस म्हणजे रविवारी 19 जुलै रोजी सदर दुकाने सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. सदर निर्णय महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी गर्दी टाळण्याच्या हेतूने घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण एकाच वेळी झुंबड करून आतापर्यंत आपण जी शिस्त पाळली त्याच्यामध्ये बाधा येऊ देऊ नका. सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे होण्याच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात आलेले आहेत. आपण यापूर्वी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पुढील काही काळ आपण पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे. दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्याच्या दृष्टीनं योग्य ते उपाययोजना कराव्यात, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.